किरकोळ कारणांवरून चिनावल येथे दगडफेक 20 मे पर्यंत संचारबंदी लागू. किरकोळ कारणावरून वाद होऊन काही जणांनी रावेर तालुक्यातील चिनावल येथे महादेववाडा महाजनवाडा ववानगल्ली भागात दिनांक 17 मे रोजी रात्री 9:15 दगडफेक करण्यात आली. दगडफेकीची घटना घडताच नागरिक संतप्त झाले. त्यानंतर चिनावल पोलीस चौकीसमोर जमत तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यानंतर काही वेळातच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. तसंच ठिय्या आंदोलन करणाऱ्या नागरिक व महिलांची भेट घेऊन 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. या घटनेनंतर चिनावल गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे आणि 20 मे 2024 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जी घटना घडली आहे दंगलीची, या संदर्भात आपण काय आवाहन कराल, काय माहिती द्याल? मूळ प्रकार असा आहे की संध्याकाळच्या वेळेला एक ट्रॅक्टर आणि एक टू व्हीलरवाला याच्यामध्ये दोन विविध समाजाचे दोन जण त्यांच्यामध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर दोन जमाव समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक केलेली आहे. अद्यापपर्यंत आमच्याकडे कोणी त्याच्यामध्ये जखमी असल्याचं काही रिपोर्ट आलेला नाही. फक्त दगडफेक केलेली आहे. काही वाहनांचे नुकसान झालेलं आहे रस्त्यावरच्या. त्याच्याप्रमाणे आपण आता पोलीस स्टेशनला जे फिर्याद येईल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करतोय आणि त्याच्यावरून पुढची कारवाई होईल. आता शांतता आहे गावामध्ये, पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. आता कोणत्याही प्रकारचं कुठलाही प्रकार सध्या नाही आहे आणि शांतता आहे सध्या. तिथे आता आम्ही शूटिंग वगैरे केलेलं आहे, भरपूर दगड आलेले आहे, बरोबर. याबद्दल काय विषय? तपास करतोय त्याचा आम्ही. पण दोन जमाव होते एकमेकासमोर, दोघांनी एकमेकांवर दगडफेक केलेली आहे. तर आता जे निष्पन्न होईल तपासामध्ये त्याप्रमाणे कारवाई होईल. पण सर आपली माहिती काय आहे की आधी कोणी सुरुवात केली असं काही माहिती आहे? पोलीस घटना घडल्या तेव्हा आपल्याला माहिती समजल्यानंतर घटनास्थळी आलेले आहेत. त्याच्यामुळं दोन जणांच्या वादामधून ही घटना सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं त्याच्यात नेमकं अगोदर कोणी सुरू केलं हे नक्की सांगता येणार नाही, परंतु तपासामध्ये ते निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू. सर, वारंवार अशा घटना घडत असतात परंतु पोलिसांकडून कठोर कारवाई जर झाली तर अशा घटना कुठेतरी थांबवू शकतात, त्या अनुषंगाने आपण कठोर कारवाई समाजकंटकांवर करणार आहात का? बिलकुल करणार आहे. मागच्या वेळेस पण जी घटना चिनावल गावामध्ये झाली होती त्यावेळेस आपण कोणी कंप्लेंट दिलेली नसताना पोलिसांतर्फे फिर्याद देऊन दोन्ही गटाचे आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले होते आणि अतिशय कडक अशी कारवाई केली होती आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा अतिशय आता करण्यात येणार आहे. त्यांनी बेलवर सुटलेले आहेत. तर ज्या ज्या वेळेला कुठलेही जे आहेत नागरिक आहेत वेगवेगळ्या समाजाचे एकमेकांच्या विरुद्ध कायदा हातात घेऊन अशा प्रकारचे प्रकार करतील त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत कडक कारवाई करण्यात येईल. त्याच्यामधून कुणालाही सोडलं जाणार नाही.